आता आपण नेक्स्ट पार्ट बनवणार आहे, तो पार्ट आहे ना वॉशर. तर वॉशर बघा, वॉशर पण कसं आहे, सर्क्युलरच, सर्क्युलर असल्यामुळे याचं परत आपल्या इथं सेक्शन लिहिलेलं नाही. तर हा सेक्शन ड्रॉ करायचं आणि परत त्यांना ड्रॉ करायचं. परत न्यू नंतर नंबर सेव इथे नाव टाकायचं वॉशर. स्केच आता बघा, इथं वॉशरचं सेक्शन दिलं, इथं किती दिलं नाही, इंटरनल डायमीटर 13 दिले. इथे एक आडवी लाईन ड्रॉ करायची, ही लाईन आणि हाय ॲक्सिस किंवा हा पॉईंट आणि हाय ॲक्सिस कंपनीला कोण सिलेक्ट पाहिजे, इथं द्यायचं 13 हाफ. नंतर ना ही जी डिस्टन्स लिहिते बघा, टोटल 35 दिले आपण, इथं काय करू डायमेन्शन देऊ 35 हाफ. त्याच्यानंतर नाही तर अँगल दिला 45. आता वरचं डिस्टन्स त्यांनी 6 दिलेलं, म्हणजे वरती काय करायची, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची अशी आणि तिला डिस्टन्स देऊन टाकायची 6. अंदाजे ड्रॉ करायची ती बघा, ही 6 थिकनेस आहे ना. आणि त्याच्यानंतर ना बघा, इथं व्हर्टिकल 2.5 दिलेले, व्हर्टिकल 2.5. ओके, नंतर ना इथं जायचं, इथून 45 डिग्रीची लाईन ड्रॉ करायची अंदाजे. बघा आता टॅब दाबलं ना, ते अँगल अँगलवरती येऊ दे. त्यानंतर ना ड्रॉ करून द्यायची आणि परत सेम इथून ह्या पॉईंटमधून परत एक 45 डिग्रीची लाईन ड्रॉ करायची. आता बघा, इथं अंदाजे लेंथ तर अंदाजे राहणार आहे, बट इथं बघा व्हर्टिकल अँगल 90 + 45, इथे टाकायचं 90 + 45, एंटर करायचं. आणि नंतर नाही तर ट्रिम कमांड यूज करायची, हे ट्रिम करायची बघा, ती एक्स्ट्रा लाईन बघा. इथं बघा, हे 2.5 होतं का, चुकल्या. हे अँगल आले बघा, इथं इथं डिस्टन्स, इथं आउट साईडला हे 2.5 6.5. ओके, आता याला आपल्याला रिव्हॉल्व करायचं, फिनिश करायचं. नंतर ना सेम रिव्हॉल्व, नंतर स्पेसिफाय वेक्टर, स्पेसिफाय पॉईंट आणि रिव्हॉल्व करायचं. बघा हा झाला आपला रेडी वॉशर. त्याला पण सेव्ह करायचं. नेक्स्ट पार्ट काढणार आपण टॉमी बार.